मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण बघू शकता आजची बातमी आहे 23 नोव्हेंबर 2018 ची. राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरणार. राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील वेतनाचा खर्च नियंत्रित करण्यासाठी वित्त विभागाने मनुष्यबळांची मागणी 30% कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. खर्चाचा काटकसर करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनेत शासन मान्यतेशिवाय कोणत्याही शिक्षकांनी शिक्षकेतर पदांना मान्यता न देणे, शिक्षकांची परस्पर भरती न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. या सर्व बाबी तपासून शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती विधान परिषदेमध्ये खुद्द शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी एका लक्षवेधीच्या सूचनेला उत्तर देताना दिलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात नोकर भरतीचे कपिल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना तावडे म्हणाले की शिक्षक भरतीविषयी पवित्र ही संगणकीय प्रणाली जुलै 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली असून उमेदवारांच्या वैयक्तिक माहिती नोंदणीचा टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे. संस्थाकडून बिंदू नामावली नोंद करण्याची कार्यवाही सुद्धा सुरू असून 132 संस्थांनी संगणकीय प्रणालीत नोंद केलेल्या आहेत. बिंदू नामावली नोंदीच्या टप्प्यांती रिक्त पदाची माहिती प्रसिद्ध करून शिक्षक भरती संदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असं खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहामध्ये ही माहिती दिलेली आहे. राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार असं शिक्षण मंत्री म्हणत आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.